सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. आम्ही टेलिस्कोपचे आपण टाईप्स थोडेसे तुम्हाला मी नावं सांगितली होती. त्याच्यामध्ये आपण ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप जो आहे तो आपण डिटेलमध्ये बघितला होता. आणि ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोपची मॅग्निफाईंग पॉवर आपण बघितली होती. बेसिक फॉर्म्युला मॅग्निफाईंग पॉवरचं काय ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोपच्या, तर मायनस EFO अपॉन UE. ओके, मायनस काय मॅग्निफाईंग पॉवर, निगेटिव्ह काय येते, तर काय होतं सांगा मला. जे ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट आणि जी फायनल इमेज आहे ती प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर ऑब्जेक्ट असतो आणि प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली फायनल इमेज तयार होते. म्हणजे फायनल इमेज इज इन्व्हर्टेड विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट, देअरफोर मॅग्निफिकेशन बिकम्स निगेटिव्ह. मग फायनल फॉर्म्युला काय होता मॅग्निफिकेशनचा, मॅग्निफाईंग पॉवरचा, मायनस एफ अपॉन UE. ओके, परंतु आपण जर वेगवेगळ्या केसेस बघितलं, जर फायनल इमेज इन्फिनिटीवरती फॉर्म होत असेल, फायनल इमेज इन्फिनिटीवरती फॉर्म होत असेल, तर मला सांगा जे इमिटेड रे आहेत, बरोबर, इमर्जिंग रे जे आहेत, इमर्जआउट झालेले आयपीस मधून, ते कसे असणार, एकमेकांना पॅरल असतात. ओके, मग जर फायनल इमेज इन्फिनिटीवरती फॉर्म होत असेल, तर मॅग्निफाईंग पॉवरचा फॉर्म्युला येतो मायनस एफ ओ अपॉन FE. म्हणजे UE ला फक्त कशाने रिप्लेस केला, आपण FE रिप्लेस केला. ओके, त्याच्यानंतर लेंथ ऑफ ट्यूब जर बघितलं तर मॅग्निट्यूड ऑफ FO प्लस मॅग्निट्यूड ऑफ FE जर फायनल इमेज इन्फिनिटीवरती फॉर्म होत असेल तर. आणि त्याच्यानंतर जर फायनल इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म होत असेल, तर मॅग्निफाईंग पॉवरचा काय फॉर्म्युला आला तुम्हाला सांगा. तर मॅग्निफाईंग पॉवर इज इक्वल टू मायनस एफ ओ अपॉन FE इंटू ब्रॅकेट 1 + FE/D. बरोबर, हा मॅग्निफाईंग पॉवरचा फॉर्म्युला आला होता. त्याच्यानंतर तुम्हाला लेंथ ऑफ ट्यूबचा सुद्धा फॉर्म्युला दिला, जेव्हा फायनल इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म होत असेल तर. तर आता अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला, एक दोन प्रॉब्लेम देतोय मी. बघा, हा जो प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह केलेला ऑलरेडी. काय सांगितलं बघा, फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह सांगितलंय 60 cm आणि फोकल लेंथ ऑफ आयपीस सांगितलेलं आहे 5 cm. आणि फायनल इमेज जर डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म होत असेल, तर तुम्हाला मॅग्निफाईंग पॉवर फाइंड आउट करायचा आहे. तर मला सांगा, फायनल इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म होते, म्हटल्यावर मॅग्निफाईंग पॉवरचा फॉर्म्युला काय तो सांगा. तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे मायनस एफ ओ अपॉन FE इंटू ब्रॅकेट 1 + FE/D. ओके, मग काय टाकलं आपण, फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह दिलेली ती टाकली 60, फोकल लेंथ ऑफ आयपीस टाकली 5 इंटू ब्रॅकेट 1 + FE/5/25 इज द डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. 60 ला जर 5 ने डिवाइड केलं 12 आन्सर येतं, इंटू ब्रॅकेट 1 + 5 ने जर 25 ला केलं तर 1/5. बरोबर, म्हणजे -12 इंटू ब्रॅकेट काय येणार, 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 + 1/5. बरोबर, म्हणजे 6/5, म्हणजे किती येणार सांगा, -72/5. अप्रॉक्सिमेटली ह्याचं जर आपण आन्सर काढलं तर किती येणार सांगा, -14. अप्रॉक्सिमेटली आपण आन्सर मित्रांनो काढलं -72/5 तर किती येणार, -14.5 येईल का. बघा, जर आपण 72 ला कशाने डिवाइड केलं, 5 ने डिवाइड केलं, तर उत्तर किती यायला पाहिजे, 14.5 हे अप्रॉक्सिमेटली आन्सर यायला पाहिजे. आणि इट इज द मॅग्निफाईंग पॉवर ऑफ दॅट ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप वेन फायनल इमेज इज फ्रॉम दॅट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती. ओके, हे तुम्हाला दिलं होतं प्रॉब्लेम मध्ये, फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह आयपीस, आणि सांगितलं होतं जर फायनल इमेज DDV वरती तयार होत असेल तर मॅग्निफाईंग पॉवर फाइंड आउट करा. मी काय केलं, मी फक्त फॉर्म्युला लिहिला, व्हॅल्यू टाकली, प्रॉपर आन्सर निघून गेले. दुसरा दिलाय बघा, प्रॉब्लेम दिलाय सेम आहे, फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह दिलेलं आहे तुम्हाला 60 आणि फोकल लेंथ ऑफ आयपीस दिलेलं आहे 5. ओके, आहे असं डेटा कंटिन्यू केला. पॅरालेल रेज आर इमर्ज आउट थ्रू द आयपीस. आत्ताच सांगितलं होतं मी, जर आयपीस मधून रे ऑफ लाईट पॅरालल बाहेर पडत असतील एकमेकांच्या, तर मला सांगा जी फायनल इमेज आहे ती फायनल इमेज कुठे फॉर्म होणार सांगा. जर पॅरालल बाहेर पडत असतील तर मित्रांनो मला सांगा, हे इमर्जिंग रे जे आहेत, इमर्ज आउट झालेले रे, हे इंटरसेक्ट होण्याचे कुठे चान्सेस आहेत का, नाही. इंटरसेक्ट होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, ते एकत्र यायला पाहिजे. जर पॅरालल बाहेर पडले तर ते कधीच एकत्र येणार नाही. मग ह्याचा अर्थ जी फायनल इमेज आहे ती फायनल इमेज कुठे फॉर्म होणार, इन्फिनिटीवरती फॉर्म होणार. लिहून ठेवतो बघा इथं, वेन रेज इमर्ज आउट पॅरालल देन फायनल इमेज विल बी ऑन इन्फिनिटी. समजलं, म्हणजे इथं तुम्हाला डायरेक्ट सांगितलेलं नाही की फायनल इमेज इन्फिनिटीवरती तयार झालेली आहे, फक्त सांगितलंय की रे ऑफ लाईट जे बाहेर पडणार आहे ते कसे आहेत, एकमेकांना पॅरालल आहेत. ओके, मग आता मला माहित आहे पॅरालल जर रे बाहेर पडले तर ते कसे असतात सांगा, फायनल इमेज कुठे फॉर्म करतात, इन्फिनिटीवरती, कारण ते कधीच एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत. म्हणजे आपल्याला इनडायरेक्टली तर सांगितलंय की फायनल इमेज इन्फिनिटीवरती फॉर्म होते, तर काय फाइंड आउट करायला सांगितलं, अँगल बाय ऑब्जेक्ट इज 2 degree, फाइंड अँग्युलर विड्थ ऑफ इमेज. म्हणजे थोडक्यात
ऑब्जेक्ट ने बनवलेला अँगल जर 2 डिग्री असेल तर इमेज ने बनवलेला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बरोबर, ऑब्जेक्ट ने बनवलेला आपण अँगल काय म्हणतो, अल्फा म्हणतो, 2 डिग्री दिलेला आहे. ओके, इमेज ने बनवलेला अँगल आपण बीटा लेट करतो, तो फाइंड आउट करायचा आहे. समजतंय? त्याच्यानंतर फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह दिला, आयपीस दिलं, आणि फाइंड आउट करूया आपण. बर, मॅग्निफाइंग पॉवरचा फॉर्म्युला काय सांगा, मॅग्निफाइंग पॉवर ऍट इन्फिनिटी इज इक्वल टू काय तो सांगा, एफओ मायनस एफओ अपॉन एफ येतो. ओके, बरं, मॅग्निफाइंग पॉवरचा दुसरा एक फॉर्म्युला काय, ज्याच्यावरून आपण बाकीचे सगळे डेरिव्हेशन डिराईव्ह केलेले, तर अँगल बाय इमेज टू अँगल बाय ऑब्जेक्ट. लक्षात येते सांगा, अँगल बाय इमेज टू द अँगल बाय ऑब्जेक्ट. ओके, जर आपण फक्त मॅग्निट्यूडचा विचार केला तर काय येणार सांगा, जर फक्त मॅग्निट्यूड विचारात घेतला तर काय येणार, एफओ अपॉन एफ येणार. ओके, मग जर एफओ ची व्हॅल्यू टाकली आपण 60 अपॉन 5, एफ ची व्हॅल्यू टाकली इज इक्वल टू बीटा टाकला मी, बीटाच आणि अल्फाची व्हॅल्यू त्याने 2 डिग्री दिलेली आहे. जर मी ह्या 60 5 ने डिवाइड केलं तर किती येणार, 12 येणार. म्हणजे 12 इंटू 2 इज इक्वल टू बीटा, बीटा इज इक्वल टू किती येणार सांगा, 24 डिग्री. समजते? फक्त मॅग्निट्यूडचा विचार केला आपण, 24 डिग्री एवढा काय येणार आहे, अँगल येणार. समजतंय कसा अँगल फाइंड आउट केला तो. मॅग्निफाइंग पॉवरचे दोन्ही पण फॉर्म्युले आहेत, एफ अपॉन एफ आणि बीटा अपॉन अल्फाचा. मित्रांनो, अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला लास्ट प्रॉब्लेम देतो ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप वरती. समजा आहे असा डेटा, घ्या फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह घ्या 60 सेंटीमीटर, फोकल लेंथ ऑफ आयपीस घ्या 5 सेंटीमीटर, आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे मॅग्निफाइंग पॉवर. काय फाइंड आउट करायचं आहे, मॅग्निफाइंग पॉवर वेन एक आकडा फायनल इमेज, वेन फायनल इमेज, फायनल जी इमेज होणार आहे, फायनल इमेज फर्स्ट ऑप्शन ऍट इन्फिनिटी वरती असेल आणि सेकंड ऍट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती असेल. ओके, आता मला सांगा डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती तयार झालेला हाच प्रॉब्लेम आहे तो. फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह 60 दिलाय, आयपीस 5 दिलाय. ओके, आणि पहिल्यांदा विचारलं ह्या प्रॉब्लेम मध्ये फक्त विचारलं होतं जेव्हा फायनल इमेज डीडीव्ही वरती तयार होत असेल तर मॅग्निफाइंग पॉवर फाइंड आउट करा. तर आपण ही कॅल्क्युलेट केली आहे. ओके, म्हणजे ऑलरेडी आपण हा जो प्रॉब्लेम आहे हा सेकंड ऑप्शन सॉल्व्ह करून ठेवलेला आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फक्त जर मॅग्निफाइंग पॉवर किती रे, जेव्हा फायनल इमेज कुठे फॉर्म होत असेल, इन्फिनिटी वरती फॉर्म होत असेल, तो सुद्धा इथं आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. काय केलं बघा, मॅग्निफाइंग पॉवर जेव्हा फायनल इमेज कुठे फॉर्म होत असेल इन्फिनिटी वरती, तर फॉर्म्युला तो मायनस एफओ बाय एफ ई वाला. ओके, मग मायनस एफओ ची व्हॅल्यू किती टाकली, 60 अपॉन एफ ई टाकला 5 इज इक्वल टू किती, मायनस 12. हे झालं आन्सर. ओके, हे झालं कधी, मॅग्निफाइंग पॉवर ऑफ ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप वेन फायनल इमेज इज फॉर्म ऍट इन्फिनिटी. आणि दुसरा जो आहे मॅग्निफाइंग पॉवर जेव्हा फायनल इमेज कुठे फॉर्म होत असेल, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म होत असेल, तर आहे असा प्रॉब्लेम आपण तिथं फक्त उचलून लिहायचं किती येणार, मायनस 14.5. ओके, आता ह्या दोन्ही केस वरून जर तुम्ही बघितलं तर ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोपच्या किंवा कुठल्याही टेलिस्कोप असू दे किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की जर फायनल इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती तयार होत असेल तर जे मॅग्निफिकेशन आहे ते मॅग्निफिकेशन आपल्याला मोर मिळतं, मॅग्निफिकेशनची जी मॅग्निट्यूड आहे ती आपल्याला जास्त मिळत असते. म्हणजे आपल्याला मोर मॅग्निफाईड इमेज, मोठी झालेली इमेज बघायला मिळते. म्हणजे मॅग्निफाइंग पॉवर एखाद्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची केव्हा जास्त असते, जेव्हा फायनल इमेज कुठे फॉर्म होईल, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म होईल. काय डाऊट आहे का बघा. ठीक आहे, आपण आतापर्यंत ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोपचं बघितलेलं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. आता नेक्स्ट आहे मोस्ट केसेस मध्ये जो प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला एक्झामला तो ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप वरतीच येतात. तरी सुद्धा आपण नेक्स्ट टाईपचे 2-3 टाईपचे टेलिस्कोप आहेत स्टडी करायचे. नेक्स्ट आहे गॅलिलियन टेलिस्कोप. गॅलिलियन टेलिस्कोप ओके, आता ह्या गॅलिलियन टेलिस्कोपची काय स्पेशालिटी आहे बघा, ह्या टेलिस्कोप मध्ये एक कॉन्वेक्स लेन्स वापरली जाते आणि दुसरी कॉन्केव लेन्स वापरली जाते. लक्षात घ्या, आणि ह्या दोन्ही लेन्स कोएक्सियली फिक्स केल्या जातात. म्हणजेच ह्या दोन्ही लेन्सेसचा जो ऍक्सिस आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, तो कसा असतो, एकच असतो. बघा, एक कॉन्वेक्स लेन्स, वन कॉन्वेक्स लेन्स अँड वन कॉन्केव लेन्स, झालं, एवढाच डिफरन्स आहे याच्यामध्ये. आता राहिला प्रश्न कशाचा, तर मॅग्निफाइंग पॉवरचा. मॅग्निफाइंग पॉवर जर आपण इन्फिनिटी वरती फायनल इमेज फॉर्म करत असेल तर बेसिक फॉर्म्युला काय, तो सांगा, मायनस एफ ओ बाय एफ येतो. ओके,
आता ह्या टेस्ट मध्ये जर आपण ह्याची फोकल लेंथ एफ ओ मानलेली आहे, ह्याची फोकल लेंथ एफ ई मानलेली आहे, बरोबर. ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो काय असतो सांगा, ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो कॉन्वेक्स लेन्स आहे, ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो काय रे, कॉन्वेक्स लेन्स. आणि आयपीस जो आहे तो कसली लेन्स आहे, कॉन्केव्ह लेन्स आहे, लक्षात ठेवा गॅलिलियन टेलिस्कोपच्या केसमध्ये. आता इथं तुम्हाला सांगतो, हा इथं सुद्धा सिमिलरली जसं आपण अगोदर बघितलं ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप मध्ये आयपीसची फोकल लेंथ कशी असते सांगा, छोटी असते, ऑब्जेक्टिव्हची फोकल लेंथ जास्त असते. इथं सुद्धा तसंच आहे, सेम ऑब्जेक्टिव्हची फोकल लेंथ मॅक्सिमम असणार. मित्रांनो, ऑब्जेक्टिव्हची फोकल लेंथ जास्त का ठेवतात, बेसिकली बघितलं आपण ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप मध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह एवढा असतो ना आयपीस एवढा असतो, बरोबर. ऑब्जेक्टिव्हची फोकल लेंथ मॅक्सिमम का असते टेलिस्कोपच्या केसमध्ये, तर जो काय ऑब्जेक्ट आहे, डिस्टंट ऑब्जेक्ट आहे, खूप लांब ऑब्जेक्ट आहे, बरोबर, ह्या ऑब्जेक्ट कडून जास्तीत जास्त रे ऑफ लाईट कशामधून आत यावे, ऑब्जेक्टिव्ह मधून आत यावे, बरोबर. आपल्याला माहित आहे जितके जास्त रे ऑफ लाईट आतमध्ये येतील तितकी इमेज जी आहे ती कशी फॉर्म होते, इंटेन्स इमेज फॉर्म होते, मॅक्सिमम इंटेन्सिटीची इमेज फॉर्म होत असते, बरोबर. मग जितके जास्तीत जास्त रे ऑफ लाईट डिस्टंट ऑब्जेक्ट कडून येणार आहे तेवढे चांगला इमेज फॉर्मेशन साठी. आणि म्हणूनच फक्त ऑब्जेक्टिव्ह जो अपर्चर आहे त्या ऑब्जेक्टिव्हचा अपर्चर कसा असतो, जास्त असतो, लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह मोठा ठेवला जातो, मस्त. आता पुढे बघा, इथं सुद्धा सेम प्रोसिजर आहे, थोडीशी छोटी दाखवतो ही जी लेन्स आहे ती तुम्हाला थोडस डिफरन्स जाणवण्यासाठी, फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह, फोकल लेंथ ऑफ आयपीस. मग आता इथं जर आपण बघितलं बट फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह जे आहे, फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह ती कशी घेणार आहे, तुम्ही पॉझिटिव्ह घेणार का, तर ती कसली लेन्स आहे, कॉन्वेक्स लेन्स आहे, ओके. आणि फोकल लेंथ ऑफ आयपीस जी आहे ती कशी घेणार सांगा, निगेटिव्ह घेतात का, तर कसली लेन्स आहे, कॉन्केव्ह लेन्स. आपल्याला बघितलं आपण लेन्सेसच्या केसमध्ये आपण जेव्हा स्टडी करत होतो तेव्हा कॉन्वेक्स लेन्स आणि कॉन्वेक्स लेन्सच्या सगळ्या टाईपच्या फोकल लेंथ कशा येतात, पॉझिटिव्ह येतात. कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्सच्या सगळ्या टाईप, मग बाय कॉन्केव्ह असू दे किंवा इक्वी कॉन्केव्ह असू दे किंवा प्लेनो कॉन्केव्ह असू दे किंवा कॉन्वेक्स हो कॉन्केव्ह असू दे, सगळ्याची फोकल लेंथ कशी येते, निगेटिव्ह येते. आता इथं बघा काय ना सांगा, मॅग्निफाईंग पॉवर इज इक्वल टू फॉर्म्युला कसा, मायनस एफ ओ पॉझिटिव्हच लिहिला आणि एफ ई मात्र निगेटिव्ह लिहिला, त्या निगेटिव्हला निगेटिव्ह कॅन्सल होईल, म्हणजेच मॅग्निफाईंग पॉवर जी येणार आहे ती कशी येणार आहे सांगा, पॉझिटिव्ह येते, लक्षात ठेवा गॅलिलियन टेलिस्कोपची मॅग्निफाईंग पॉवर पॉझिटिव्ह येत असते. आता ह्याच्यावरती डिपेंड असणारा प्रॉब्लेम बघा, समजा तुम्हाला मॅग्निफाईंग पॉवर फाइंड आउट करायचे, ओके, कुणाची, गॅलिलियन टेलिस्कोपची. जर फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह दिली समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला 30 सेंटीमीटर, फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह 30 सेंटीमीटर दिलेले आणि फोकल लेंथ ऑफ आयपीस इज इक्वल टू दिलेले तुम्हाला 5 सेंटीमीटर, तर तुम्हाला दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या, मॅग्निफाईंग पॉवर एज वेल एज लेंथ ऑफ ट्यूब, समजते, लेंथ ऑफ ट्यूब फाइंड आउट करायचे. बेसिकली मित्रांनो आपण लेंथ ऑफ ट्यूबचा फॉर्म्युला कसा लिहितो रे सांगा, मॅग्निट्यूड ऑफ फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह प्लस मॅग्निट्यूड ऑफ फोकल लेंथ ऑफ आयपीस, बरोबर. बेसिकली ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोपच्या केसमध्ये असं लिहितो तो, बरोबर. परंतु इथे काय होणार आहे, तर इथे एक कॉन्वेक्स लेन्स आहे, इथे एक कॉन्केव्ह लेन्स आहे, बरोबर. म्हणजे कॉन्वेक्स लेन्स इथे कॉन्केव्ह लेन्स आहे, त्याच्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे असा लिहिणार, मॅग्निट्यूड ऑफ फोकल लेंथ मायनस मॅग्निट्यूड ऑफ आयपीस, फोकल लेंथ ऑफ आयपीस आणि फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह या दोघांच्या मधला काय घ्यायचा आहे, डिफरन्स घ्यायचा, लक्षात ठेवा. लेंथ ऑफ ट्यूब काढताना गॅलिलियन टेलिस्कोपच्या केसमध्ये फोकल लेंथच्या मॅग्निट्यूडची सबट्रॅक्शन घ्यायची असते, का तर एक कॉन्वेक्स आहे एक कॉन्केव्ह आहे, सिंपल, हे लक्षात ठेवा. पुढे मग आता दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या, मग मॅग्निफाईंग पॉवर फाइंड आउट करूया, काय येणार सांगा, फोकल लेंथ. आता आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह येणार आहे फक्त, मग एफ ओ अपॉन एफ येणार प्लस वालं, मग 30 अपॉन काय येणार सांगा, 5 इज इक्वल टू किती येणार, 6 आलं, ओके. दिस इज द मॅग्निफाईंग पॉवर, पॉझिटिव्ह येते का, पॉझिटिव्ह येते, तर एक कॉन्वेक्स लेन्स आहे एक कॉन्केव्ह लेन्स आहे. दुसरं लेंथ ऑफ ट्यूब, लेंथ ऑफ ट्यूब काय करणार सांगा, 30, बेसिकली आपण काय करतो 30 + 6 करतो ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोपच्या केसमध्ये जेव्हा दोन्ही कॉन्वेक्स लेन्स असतात, इथं मात्र एक कॉन्वेक्स आहे कॉन्केव्ह आहे, म्हणून आपण काय घेतो, सबट्रॅक्शन घेतो, 30 - 5 = किती आला, 25, ओके. 30 + 5 करत होतो, आता काय करणार, 30 - 5 करावं लागेल. लेंथ ऑफ ट्यूब काढताना बेसिकली आपण काय करायचं सांगा बघा, आता राहिला लेंथ ऑफ ट्यूब. बेसिकली आपण ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोपच्या केसमध्ये जिथे दोन्ही कॉन्वेक्स लेन्स होते तिथे आपण काय केलं असतं, 30 + 5 केलं असतं, बरोबर. परंतु इथं एक कॉन्वेक्स आहे कॉन्केव्ह म्हणून आपण काय करणार, 30 - 5 is equal to 25 cm. This is the length of tube of Galilean telescope. That's it. इथं आपण गॅलिलियन टेलिस्कोप कव्हर केलेला आहे, याच्यामध्ये एवढे दोनच खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, मॅग्निफाईंग पॉवर आणि लेंथ ऑफ ट्यूब. लेंथ ऑफ ट्यूब मात्र काढताना व्यवस्थित बघा, सबट्रॅक्शन घ्यायची आहे.
एक नेक्स्ट टेलिस्कोप आहे बघा मित्रांनो, लास्ट रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप म्हटलं जातं त्याला, किंवा कॅसिग्रेन टेलिस्कोप. बघा रिफ्लेक्टिंग किंवा कॅसिग्रेन, रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप और इट इज ऑल्सो कॉल्ड एज कॅसिग्रेन टेलिस्कोप. कॅसिग्रेन टेलिस्कोप. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला रिफ्लेक्टिंग म्हटल्यानंतर लक्षात आलं असेल की हा जो असा टेलिस्कोप असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय वापरायचे रे, मिरर वापरायचे. ह्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणून लेन्स आपण जे वापरत होतो ती आपण लेन्स जे आहे ते कॉन्केव्ह मिररने रिप्लेस करतो. लक्षात घ्या हे कॉन्केव्ह मिरर आहे बरोबर, आणि या कॉन्केव्ह मिररने आपण लेन्सला रिप्लेस केलं. बेसिकली आपण काय करायचो, टेलिस्कोप म्हटलं की आपल्याला दोन लेन्सेस आहेत, एक ऑब्जेक्टिव्हला लेन्स आहे आणि एक आयपीसला लेन्स आपण यूज करतो बरोबर, समजतंय. परंतु हा जो ऑब्जेक्टिव्हची जी लेन्स आहे ती रिप्लेस केली आपण कशाने, कॉन्केव्ह मिररने. बघा कॉन्केव्ह मिरर साठी हा मी सिम्बॉल यूज करतो. ओके, कॉन्केव्ह मिरर ऍज अ ऑब्जेक्टिव्ह, कॉन्केव्ह मिरर ऍज ऑब्जेक्टिव्ह, ठीक आहे. आता इथं आयपीस मात्र लेन्सच घेतलेले आहे, कॉन्वेक्स लेन्स आयपीस, लक्ष द्या हा काय आहे, आय पीस आहे. ओके, समजतंय. आता ह्या केसमध्ये अजून एक ऍडिशनल कन्सेप्ट युज केली जाते, सेकंडरी मिरर म्हणून. बघा ही जे ही सेकंडरी मिरर म्हणून एक अजून एक मिरर वापरली जाते. आता ह्या केसमध्ये काय होतं, जे इन्सिडेंट पॅरल रेज आहेत, बघा येणारे पॅरल जे रेज आहेत, हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे लक्षात येते, आणि ह्या प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल जे रेज यायला लागलेत, ओके, खूप डिस्टंट ऑब्जेक्ट कडून इन्सिडेंट रेज जे आहेत पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस येत आहेत, हे पॅरल रेज ह्या ऑब्जेक्टिव्ह कडून, ऑब्जेक्टिव्ह मिरर कडून रिफ्लेक्ट होतात बरोबर. जर आपण बघितलं इथं तर ह्या ऑब्जेक्टिव्ह मिरर कडून काय होतात सांगा, रिफ्लेक्ट होतात आणि ह्या डायरेक्शन मध्ये सेकंडरी मिरर वरती पडतात. बघा ह्या ऑब्जेक्टिव्ह मिरर कडून रिफ्लेक्ट होऊन सेकंडरी मिरर वरती येतात, समजलं. हा सुद्धा रे ऑफ लाईट जो आहे तो रिफ्लेक्ट होऊन सेकंडरी मिरर वरती आला. बघा रिफ्लेक्शन झाले इथं, काय झाले रे, रिफ्लेक्शन झाले. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. ओके, आता हे जे रे आहे, आता हे जे सेकंडरी मिरर आहे याला आपण काय म्हणतो रे, सेकंडरी मिरर, सेकंडरी मिरर. बघा हे जे डिस्टंट ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी कडून किंवा खूप लांबच्या ऑब्जेक्ट कडून हे जे दोन रे आलेले पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आलेले, हे रे काय झाले, तर हे रे ह्या पॉइंटला काय झाले, रिफ्लेक्ट झाले आणि कशावरती आले, सेकंडरी मिरर वरती आलेले. आता सेकंडरी मिरर वरून जर तुम्ही बघितलं, सेकंडरी मिरर वरून परत त्यांचं काय होणार आहे, रिफ्लेक्शन होणार आहे आणि रिफ्लेक्शन अगेन रिफ्लेक्शन होऊन हे रे ऑफ लाईट असे ह्या पॉइंटला इथे येतात. लक्षात घ्या व्यवस्थित, म्हणजे दोन वेळा रिफ्लेक्शन, एकाच रेचं दोन वेळा रिफ्लेक्शन झालं, एक ऑब्जेक्टिव्ह मिरर कडून एक सेकंडरी मिरर कडून. लक्षात, म्हणजे इथं झालं रिफ्लेक्शन फर्स्ट, इथं काय झालं रिफ्लेक्शन फर्स्ट आणि इथं काय झालं रिफ्लेक्शन सेकंड. ओके, म्हणजे टू टाइम्स रिफ्लेक्शन होऊन हा जो रे ऑफ लाईट आहे हा ह्या लेन्सकडे गेलेला आहे. ओके, आणि हा सुद्धा सेम टू टाइम्स रिफ्लेक्शन होऊन हा जो रे ऑफ लाईट आहे हा रे ऑफ लाईट सुद्धा काय होतो रे, ह्या डायरेक्शन मध्ये जातो बरोबर. आणि इमेज जी फॉर्म होते इथं जर आपण बघितलं डोळ्यातून, तर इमेज फॉर्म झालेली आपल्याला काय होते रे, दिसते, इंटरसेक्ट होतात हे रे ऑफ लाईट, त्याच्यामुळे रिअल इमेज फॉर्म होत असते. म्हणजे हे जे इमेज फॉर्मेशन आहे, हे इमेज फॉर्मेशन झालेलं आहे डिस्टंट ऑब्जेक्ट कडून बरोबर, डिस्टंट ऑब्जेक्ट कडून येणाऱ्या रे ऑफ लाईटचं इमेज फॉर्मेशन झालेलं आहे म्हणून आपण, आणि ह्या केसमध्ये इमेज फॉर्मेशन साठी कोणती फिनॉमिनॉन झालेली आहे, रिफ्लेक्शन झालेलं आहे, ऍज वेल एज ह्या आयपीस कडून मात्र रिफ्रॅक्शन झालेलं आहे. लक्षात येत आहे, म्हणजे आता ही जी लेन्स आहे फोकल लेंथ ऑफ आयपीस ही कशी आहे रे, लेन्सची फोकल लेंथ येणार आहे आणि फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह ही कुणाची येणार आहे, मिररची फोकल लेंथ येणार आहे, फोकल लेंथ ऑफ मिरर, फोकल लेंथ ऑफ मिरर, फोकल लेंथ ऑफ मिरर. ओके, आणि ही जी फोकल लेंथ ऑफ, फोकल लेंथ ऑफ, फोकल लेंथ ऑफ लेन्स येणार आहे. लक्षात येत आहे, म्हणजे इथं एक फोकल लेंथ मिररची येणार आहे आणि एक फोकल लेंथ कुणाची येणार आहे, त्या लेन्सची येणार आहे. लक्षात येत आहे, जर आपण फॉर्म्युला बघितला ह्याचा, मॅग्निफाईंग पॉवरचा जर फॉर्म्युला बघितला, मॅग्निफाईंग पॉवरचा जर आपण फॉर्म्युला बघितला प्रॉपर,
तर समजा इन्फायनाइट डिस्टन्स वरती इमेज फॉर्म होत असेल तर फॉर्म्युला काय मायनस एफ ओ बाय एफ ई. जनरल फॉर्म्युला इन नॉर्मल केस मध्ये फॉर्म्युला काय सांगा मॅग्निफाईंग पॉवरचा मायनस एफ ओ बाय एफ ई. परंतु इथं जर आपण बघितलं कॉन्केव्ह मिररची जर आपण फोकल लेंथ बघितली तर कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ कशी येणार आहे निगेटिव्ह येणार आहे कारण इथून आपण डिस्टन्सेस मोजत आपण इकडे जातो फोकल लेंथ बरोबर. फोकल लेंथ म्हणजे काय तर रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ येते मिररच्या केसमध्ये. म्हणजे कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ कशी येणार आहे निगेटिव्ह येणार. म्हणजे ह्या केसमध्ये फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह येणार आहे. देअरफोर मॅग्निफाईंग पॉवर इज इक्वल टू काय मायनस ऑफ मायनस मायनस एफ ओ अपॉन एफ ई. ओके म्हणजे मॅग्निफाईंग पॉवरचा इथे सुद्धा फॉर्म्युला येणार आहे एफ ओ बाय एफ ई प्लस वाला. समजलं. म्हणजे ह्या केसमध्ये सुद्धा मॅग्निफाईंग पॉवर कशी येते पॉझिटिव्हच येत असते नॉर्मल सेटिंग मध्ये. आता पुढे बघूया ह्याच्यावरती काही जास्त प्रॉब्लेम तुम्हाला युज वापर म्हणजे विचारले जात नाही. ह्याच्यावरती ह्याचा यूज मात्र खूप महत्वाचा आहे. ह्याचा जो यूज आहे तो यूज काय आहे तर जो क्रोमॅटिक ॲबरेशन आहे आपण बघितलं होतं वेगवेगळ्या कलरसाठी वेगवेगळी फोकल लेंथ फॉर्म होते आपण बघितलं होतं बरोबर. म्हणजे ते जे क्रोमॅटिक ॲबरेशन आहे ते क्रोमॅटिक ॲबरेशन आपण काढून टाकू शकतो. क्रोमॅटिक ॲबरेशन काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो. त्याचा हा यूज आहे. ओके म्हणजे थोडक्यात कॅसिग्रीन टेलिस्कोप किंवा रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपने वी कॅन रिमूव्ह क्रोमॅटिक ॲबरेशन. ओके तर हे मित्रांनो आतापर्यंतचे जे बघितलेले हे आतापर्यंत आपण बघितलेले टाइप्स ऑफ टेलिस्कोप ह्याच्यामध्ये मोस्ट केसेसमध्ये जो प्रॉब्लेम जर विचारला तुम्हाला तर बेसिकली कोणता तुम्हाला ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप आणि जो आता मगाशी विचारलेला गॅलिलियन टेलिस्कोप ह्या दोन टेलिस्कोपवरती जास्त करून प्रॉब्लेम्स येतात. परंतु थेरॉटिकल क्वेश्चन जो आहे तो ह्याच्यावरती सुद्धा येऊ शकतो कॅसिग्रीन टेलिस्कोपवरती. पण कॅसिग्रीन टेलिस्कोपवरती कसा थेरॉटिकल क्वेश्चन येऊ शकतो तर मिररचा टाईप जो आहे ऑब्जेक्टिव्ह आपण वापरला ऑब्जेक्टिव्ह म्हणून मिरर वापरतो ते कोणत्या टाईपची मिरर आहे तर लक्षात ठेवायचं कॉन्केव्ह मिरर आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणून वापरलेले. ओके त्याच्यानंतर कशासाठी यूज आहे याचा बेसिकली का स्पेशल आहे कॅसिग्रीन टेलिस्कोप तर इट रिमूव्ह क्रोमॅटिक ॲबरेशन. ओके ठीक आहे ह्या लेक्चरमध्ये आपण हे कम्प्लीट केलेला एक ते दोन लेक्चरचा पार्ट राहिलेला रे ऑप्टिक्सचा तो झाल्यानंतर आपण वेव ऑप्टिक्स सुरू करणार आहोत. थँक्यू.